पुरी भाजी बनवण्यासाठी मी इथं बटाटे उकडून घेतलेत। आता आपण पहिले भाजी बनवून घेऊ। इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे। आता तेल गरम झालंय, आपण याच्यात राई टाकूया, थोडस जिरं, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या। चांगलं परतून घ्या त्याला मिरच्यांना। आता आपण याच्यात कांदा चिरून घेतलाय बारीक, तो टाकूया। आता सगळे मसाले आपले परतून झाले, याला हळद टाकूया। थोडस मीठ चांगलं असं मिक्स करून घेऊ। आता याच्यात आपण उकडलेले बटाटे टाकूया, बारीक करून घेतले मी निचिरून। सगळ्या असं परतून घेऊ मस्त याला मी। त्याच्यात आपण हिरवा मसाला टाकूया आणि याला थोडी वेळ असं परतून घेऊया चांगलं। आता भाजी पण तयार आहे आपली बटाट्याची। आता पुऱ्या बनवण्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यात आपण आता थोडस मीठ टाकूया। थोडस तेल, सगळं मिक्स करून घेतलंय। आता याच्यात आपण पाणी टाकून पीठ मळून घेऊ। आता आपण चांगले पीठ मळून घेतले, त्याच्यावर तेल टाकून अजून मळून घेऊया चांगलं। तेल गरम करून घेतलंय, आता आपण पुऱ्या तळून घेऊया। आता आपण पुऱ्या लाटून घेऊया। आता यांना तळून घेऊ आपण। चांगलं तळून घेऊया पुऱ्यांना। आता इकडून पलटून घेऊ आपण दुसरी बाजू। आता आपण बाकीच्या पण पुऱ्या असं तळून घेऊया, काढून घेऊ। तयार आहे आपली पुरी भाजी।